5-8 सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्याचा क्राईम ब्रँच टीमने भांडाफोड केला असून यात पोलिसांनी परप्रांतीय 3 महिलांची सुटका केली आहे तर 3 आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. देहव्यापाराचा अड्डा जरीपटकाच्या जिंजोरमाल परिसरात असून अगदी जरीपटका पोलीस चौकी परिसरात सुरू होता. मात्र जरीपटका पोलिसांना याची काळी मात्र खबर नाही, ही बाब विचार करण्यासारखी आहे. आपल्याला माहिती होती की जरीपटका हद्दीमध्ये जे जिंजर मॉल आहे तिथल्या पहिल्या माळावर एक रिलॅक्स स्पा आणि सलून आहे, पार्लर आहे. तिथे काही परप्रांतीय महिलांना आणले जातं आणि त्यांच्या मार्फतीने मसाजच्या व्यतिरिक्त व्यापार त्यांच्याकडून करून घेण्यात येतो. त्याच्याकरता त्यांना वेगळे पैसे ग्राहकाकडून अधिकचे पैसे देण्याचं प्रलोभन दाखवण्यात येतं आणि ग्राहकांकडून त्यांना वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष बक्षीसच्या स्वरूपामध्ये किमान 2000 किंवा त्याहून अधिकची रक्कम देण्यात येते. त्या व्यतिरिक्त त्यांना पगार पण देण्यात येतो जो की मसाज पार्लरमध्ये त्या काम करत आहे असं त्यांना दाखवलं जातं. आणि या ज्या 2 परप्रांतीय महिला आहेत, आम्हाला 3 तिथे महिला किंवा पीडिता मिळून आल्या, पैकी 2 ज्या आहेत त्या परप्रांतीय म्हणजे अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या आहेत. आणि त्यांना त्याचे जे चालक मालक आहेत त्यांचे 2 हॉटेल आहेत, ताज पॅलेस नावाचे मानकापूर येथे, तेथेच त्यांना वर त्यांनी जागा दिलेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त त्या इथे नवीन असल्यामुळे त्यांना फारशी माहिती नसल्यामुळे त्यांना एक ऑटोवाला पण पुरवण्यात आलेला आहे. आम्ही जी कारवाई केली तिथे आम्ही गेल्यानंतर आमच्या ते लक्षात आलेलं, आम्हाला 3 पीडिता मिळून आलेल्या जे मी आता सांगितलं त्याप्रमाणे, एक नागपूर